नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण न्यूज अनकटच्या प्राईम टाईममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. आमदार योगेश कदम यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या शुभेच्छा फलकावरती छेडछाड, आता गाठ माझ्याशी आहे, योग्य वेळी उत्तर देईन, आमदार योगेश कदम यांचा ठाकरे गटाला इशारा. फडणवीसांचे पंख छाटण्यासाठी भाजपचे बड नेते दिल्लीमधून पाठवलेत, वडेट्टीवार यांचा आरोप. धुळ्याच्या निजामपूर पोलीस ठाण्यामध्ये महिला पोलिसाचा विनयभंग. आणि आमरण उपोषणासह वेळप्रसंगी आत्मदहन देखील करू, कोल्हापूरमधील सारथी आणि महाज्योतीच्या संशोधक विद्यार्थ्यांचा इशारा. आता पाहूया सविस्तर वृत्त. दापोली तालुक्यामधील टाळसुरी येथे आमदार योगेश कदम आणि त्यांच्या पत्नीचा फोटो असलेल्या गौरी गणपतीच्या शुभेच्छा फलकाची छेडछाड करण्यात आल्यामुळे शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला, त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनी कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेत वाहतूक पूर्ववत करण्यात आली. दापोली खेड मार्गावरील टाळसुरू येथे लावण्यात आलेल्या फलकावरती छेडछाड करण्यात आल्याचे कळल्यानंतर तालुक्यामध्ये सर्वत्र संतापाची लाट पसरली. या प्रकरणाची माहिती मिळताच निलेश शेठ यांच्या नेतृत्वाखाली संतप्त कार्यकर्त्यांनी दापोली खेड मार्गावरती ठिय्या आंदोलन केलं. काही काळ वाहतूक रोखून धरण्यात आली, त्यामुळे गोंधळाचं वातावरण देखील निर्माण झालं होतं. परंतु त्यानंतर पोलिसांनी दखल घेत कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको करण्यात मागे घेण्यात आला. या गणेशोत्सवामध्ये दापोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय योगेशदादा कदम यांनी सर्वत्र या मतदारसंघामध्ये गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्याचे जे बॅनर लावले होते त्यापैकी एक बॅनर या टाळसुले वाखड्यामध्ये लावण्यात आला होता. परंतु एका कोणी नतदष्टा मंडळीने आमच्या योगेशदादांच्या पत्नी आमच्या शेळावहिनी यांची विटंबना करणाऱ्या पोस्टरवरती काही घटना केल्या होत्या आणि हे सकाळी आमच्या टाळसुरीच्या शिवसैनिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आम्हाला कळवल्यानंतर विभागातले शिवसैनिक आज आम्ही इथे एकत्र झालो आणि आज आम्ही उत्स्फूर्तपणे इथे रास्ता रोको केला होता. परंतु आता सन्माननीय दापोली पोलीस स्टेशनचे सर्व सन्माननीय अधिकारी इथे आले आणि जो कोणी कृत्य केलेलं आहे त्याच्यावर कारवाई करण्याची त्यांनी आम्हाला निर्देश दिल्यामुळं आम्ही आणि आज गणपतीसारखा सण आहे, आज गौरीचं म्हणजे गौरीचं आज पूजन आहे, आज ओशाचा दिवस आहे, अशावेळी अनेकांची गैरसोय टाळावी म्हणून आज आम्ही आंदोलन घेतलं आहे, नाहीतर याच्याहीपेक्षा तीव्र आंदोलन घेतो आहे. परंतु या माध्यमातून मला या सगळ्या आमच्या तमाम शिवसैनिकांच्या वतीनं जे कोणी कृत्य करणार आहेत त्यांना सांगायचं आहे की रात्रीच्या काळरात्रीमध्ये असे कृत्य करू नका, जर हिंमत असेल तर दिवसा या, ज्या हाताने तुम्ही हे कृत्य केलं आहे तो हात बाहेर काढून त्याचा हात बाहेर काढण्याची क्षमता आमचे शिवसैनिक बाळगून आहेत. त्याचबरोबर आज आम्ही सांगतोय की कोणी विरोधकांना हे कृत्य करून शिवसैनिक कसे भडकतील, त्याच्यामुळे हा वनवा कसा भेटेल आणि तालुक्यामध्ये कशी अशांतता माजेल हे ज्याचा हेतू होता तो हेतू आम्ही काही साध्य करणार नाही आहे. कारण आम्हाला माहिती आहे की हे जे कोणी केलेलं आहे हा रात्री करणारा माणूस तेवढ्या निधड्या छातीचा असू शकत नाही, त्याच्या कृत्याला आम्ही बळी पडणार नाही. परंतु आम्हाला खात्री आहे की या माणसापर्यंत आम्ही निश्चित पोहोचू, आम्हाला जवळजवळ जाण्यामध्ये यश पण आलेलं आहे, पण आम्ही त्याचा पुराव्यानिशी आम्ही हे करू आणि मग त्याला आम्ही शिवसैनिक काय आहोत हे दाखवू. सध्या योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये चांगलं वातावरण आहे आणि विकासाच्या माध्यमातून दादांनी अनेक लोकांची मनं जिंकलेली आहेत. अशावेळी एखादं चुकीचं कृत्य करून शिवसैनिकांना चूक करण्यास भाग पाडण्याचा जो कोणाचा हेतू आहे हा हेतू आम्ही साध्य होणार नाही, त्याचा आम्ही जाहीर निषेध आज शाब्दिक करतो आहे. भविष्यामध्ये असं कृत्य करायला कोण जर धजावलं तर त्याला शिवसेना आपल्या स्टाईलने उत्तर देईल असं आमच्या सगळ्यांच्या वतीनं सांगतो, त्यांना गर्भित इशारा देतो. सन्माननीय पोलीस अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे की जे कोणी कृत्य केलं आहे याच्यावरती जर कारवाई झाली नाही तर याच्यापेक्षा आम्ही उग्र आंदोलन करू. दापोली विधानसभेचे आमदार योगेश कदम आणि त्यांच्या पत्नीचा फोटो असलेल्या गौरी गणपतीच्या शुभेच्छांच्या फलकाची छेडछाड करण्यात आल्याच्या घटनेमुळे दापोलीमध्ये शिवसैनिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर नागरिकांनी देखील या घटनेचा निषेध व्यक्त केलाय. या घटनेबाबत स्वतः योगेश कदम यांनी पोस्ट करत आपलं मत देखील व्यक्त केलंय. त्यात त्यांनी दापोलीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावरती निशाणा साधलाय. आमदार योगेश कदम असं म्हणतायत, माझी पत्नी श्रेया कदम मागच्या अनेक दिवसांपासून बचत गटांच्या तसेच विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून मतदारसंघामधील महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न करतायत, मात्र उबाटा गटामधील मंडळींना हे बघवत नाही. मतदारसंघामधील विकास कामांच्या अनुषंगाने असलेला माझा वावर पाहून ही मंडळी आधीच मला घाबरलेली होती, परंतु आता माझ्या पत्नीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने महिलांना सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत
त्या समाज कार्याला देखील घाबरून तिच्या फोटोची विटंबना करण्याचा प्रयत्न उबाटा गटामधील काही कार्यकर्त्यांनी केलाय. श्रेया कदम ही केवळ माझी पत्नीच नाही तर कुणाची तरी बहीण आहे, कुणाची तरी मुलगी आहे, ती एक आई आहे आणि विशेष म्हणजे ती एक स्त्री आहे. या सर्व गोष्टींची तरी उबाटा गटाने जाण ठेवायला पाहिजे होती. निवडणुकीमध्ये आत्तापासूनच पराभव दिसत असल्यामुळे अशा प्रकारे महिलांची विटंबना करणं ही कोकणाची संस्कृती नसून हे कोकणी माणसाला शोभा न देणारं वर्तन आहे. विशेष म्हणजे उबाटा गटामधील कार्यकर्त्यांनी माझ्या पत्नीच्या फोटोची विटंबना करून हा विषय केवळ माझ्या पत्नीपुरताच मर्यादित ठेवला नाहीये तर त्यामुळे संपूर्ण कोकणामधील महिलांची मने देखील दुखावली गेलीत. यामधून उबाटा गटामधील कार्यकर्त्यांच्या महिलांप्रती असणारा आदर आणि सन्मान सर्वांना दिसून आलाय. एक महिला म्हणून त्यांची जी विटंबना करण्यात आली त्या अपमानाचा मी जाहीर निषेध करतोय. या अपमानाचे उत्तर मतदारसंघामधील सर्व भगिनी देतीलच, परंतु महिलांचा जो स्वाभिमान दुखावला गेलाय त्या कारणामुळे आता गाठ माझ्याशी आहे, योग्य वेळी उत्तर देईनच, अशी पोस्ट करत या घटनेबाबत योगेश कदम यांनी ठाकरे गटाला जबाबदार धरलंय. जागा वाटपाचा निर्णय वरच्या पातळीवरचा असून चांगल्या पद्धतीने जागा वाटप होईल अशी अपेक्षा शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी बोलून दाखवले. यावेळी लाडकी बहीण योजनेचा फायदा आम्हाला निवडणुकीमध्ये होईल असं देखील खोतकर म्हणाले. दरम्यान खोतकर यांनी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर एकेरी शब्दात जोरदार टीका केली. जागा वाटपाच्या संदर्भातला निर्णय वरच्या पातळीवरचा आहे, त्या ह्याच्यात मी नाही, परंतु ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं वातावरणामध्ये चांगल्या वातावरणामध्ये ही जागा वाटप होईल अशा प्रकारची अपेक्षा आहे. आणि आजपर्यंतच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी एवढा मोठा निर्णय घेतला नाही जो निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळं संपूर्ण महिला वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि त्याचा फायदा निश्चितपणे आम्हाला होईल. त्याला पराभूत काय करायची गरज आहे, लोकांच्या मनातून तोच उतरलेला आहे. कधीच नसतो, आमुष्य पौर्णिमेला असतो, लोकांच्या सार्वजनिक कार्यामध्ये कुठे दिसत पण नाही. आम्ही सातत्याने लोकांच्या टचमध्ये आहोत. आम्ही आमदार नसताना काही नसताना सुद्धा लोकांच्या सुखादुःखामध्ये सहभागी हा असतो कुठतो. याचा दिवस दुपारी 2 सुरू होतो, संध्याकाळी 5 वेगळे वेद लागतात त्याला. म्हणजे हा लोकात असतो कुठे, लोकात आम्ही आहेत, सुखादुःखामध्ये लोकांचे आम्ही आहेत, हा नाही लोकांच्या सुखादुःखामध्ये. त्यामुळे यावेळेस त्याला जनता धडा शिकवेल. मराठवाड्यामधील मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीकरता गेल्या 11 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरामधील क्रांती चौकामध्ये राजश्री उमरे या आमरण उपोषणाला बसले. शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी आज त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस करत त्यांच्याशी चर्चा केली. दरम्यान एक शिष्टमंडळ आज मुंबईला मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी जाणार असून त्यानंतर सकारात्मक मार्ग निघेल असा विश्वास संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय. आज मी उपोषण स्थळी आलो होतो. गेली 11 दिवसापासून राजश्रीचं उपोषण चालू आहे. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मी सी एम साहेबांच्या कानावरही टाकल्यात. सी एम साहेबांचं आज सकाळी माझं बोलणं झालेलं आहे आणि राजश्रीताईने सुद्धा एक मान्य केलं की आमचं एक शिष्टमंडळ मुंबईला सी एम साहेबाला भेटायला तयार आहे. तर आज त्यांचं एक शिष्टमंडळ मुंबईला जात आहे. उद्या माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर त्यांची भेट होईल आणि त्यांच्याबरोबर झालेल्या चर्चेतून जो काही निष्कर्ष निघेल ते शिष्टमंडळ यांना सांगेल. मला वाटतं सी एम साहेब मराठा आरक्षणच्या संदर्भात नेहमीच पॉझिटिव्ह राहिलेले आहेत. देवेंद्र फडणवीस पक्षाच्या बैठकीला उपस्थित नसल्याबद्दल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली. ते म्हणाले की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी दिल्लीहून अनेक नेत्यांना पाठवण्यात आले जेणेकरून त्यांचे अधिकार मर्यादित करता येतील असं सांगत फडणवीसांचे पंख छाटण्याचे काम दिल्लीचे हायकमांड नेते पद्धतशीरपणे करत असून जी व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या जोडीला माणूस उपयुक्त नसेल तर त्याला बाजूला सारायची नेहमीची पद्धत आहे अशी देखील टीका वडेट्टीवार यांनी केली. आता फडणवीसांच्या वर महाराष्ट्रात दिल्लीतून अनेक नेते पाठवले गेलेले आहेत. त्यांच्यावर वाज ठेवायला आहे की त्यांचा सहभाग कमी करायला आहे, त्यांना त्यांचा अधिकार कमी करायला आहे. यावरून हे दिसतं की त्यांचे पंख छाटण्याचं काम पद्धतशीरपणे हायकमांड करते आहे आणि दिल्लीच्या दोनही मोदी शहा जोडींना
जर माणूस उपयुक्त नसेल तर त्याला बाजूला सरायची त्यांची नेहमीची पद्धत आहे. कदाचित त्या पद्धतीचा हा एक भाग असू शकतो. फलटण तालुक्यामधील बौद्ध समाजामधील प्रतिष्ठित व्यक्तींनी बारामतीच्या गोविंद बागेमध्ये राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरदचंद्र पवार यांची भेट घेऊन फलटण कोरेगाव विधानसभेसाठी बौद्ध समाजाचा उमेदवार देण्याची मागणी केली. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती या प्रवर्गामध्ये असताना आणि बौद्ध समाजाची लोकसंख्या अधिक असतानाही या समाजाला डावलल्यामुळे समाजामधील प्रमुख प्रतिष्ठित व्यक्तींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांची भेट घेत उमेदवारीची मागणी केली. वेळ झाले बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज अँड कट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठमुलुक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवनतरंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवनतरंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा न्यूज अँकर प्राइम टाइम मध्ये स्वागत आहे. नाशिकच्या सप्तशृंगी गडावरती रस्त्यात मोठमोठे खड्डे पडल्यामुळे राष्ट्रवादीच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावरच झाडे लावून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध व्यक्त केलाय. सप्तशृंगी गडावरती हजारो भाविकांची ये जा असते, मात्र इथल्या रस्त्याची परिस्थिती बघून भाविकांकडूनही संताप व्यक्त केला जातोय. त्यामुळे या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षाचे सप्तशृंगी शहर उपाध्यक्ष विवेक बेनके यांनी केला असून खड्ड्यामध्ये झाडे लावून प्रशासनाचा निषेध त्यांनी व्यक्त केला. शहर उपाध्यक्ष विवेक बेनके, सप्तशृंगी गडावर रोज येणाऱ्या भाविकांना व ग्रामस्थांना या खड्ड्यामुळे इतका त्रास सहन करावा लागतो. मागच्या हप्त्यामध्ये 3 गाड्यांचा ऍक्सिडेंट झाला, त्याच्यामुळं सार्वजनिक बांधकाम विभागाचा मी निषेध व्यक्त करतो. आणि जर सार्वजनिक बांधकामाचं लक्ष नसेल तर सामाजिक लोकांनी, नागरिकांनी, ग्रामस्थांनी कोणाकडे न्याय मागायचा? त्याच्यामुळे मी आज खड्ड्यात झाड लावून त्यांचा निषेध व्यक्त करतो. नमस्कार. बार्टीप्रमाणेच सारथी आणि महाज्योतीच्या संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून 100% फेलोशिप मिळावी या मागणीसाठी आता कोल्हापूरमधील PhD विद्यार्थी आक्रमक झाले. 100% फेलोशिपसाठी या विद्यार्थ्यांनी अनेक आंदोलनं केली असून मुख्यमंत्र्यांसोबत बैठकही घेण्यात आली, मात्र अजूनही मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे शासनाने 2 दिवसात मागणी पूर्ण करावी, अन्यथा कोल्हापूरमधून आमरण उपोषण सुरू करून वेळप्रसंगी आत्मदहन करणार असल्याचा इशारा यावेळेला विद्यार्थ्यांनी दिला आहे. आता कोल्हापूरमध्ये आम्ही सगळे विद्यार्थी एकत्र आलेलो आहोत. परवा आम्ही पालकमंत्री मुश्रीफ साहेबांची देखील भेट घेतली होती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये. त्यावेळी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की मी माननीय सावी साहेबांच्या बरोबर चर्चा करू आणि त्या संदर्भातला काय निर्णय ह्या संस्थेच्या बद्दलचा होत नाही यासाठी त्यांना विचारणा करू आणि तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचू. जर येणाऱ्या 2 दिवसामध्ये पार्टीप्रमाणे सारथी आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना पूर्ण नोंदणी दिनांकापासूनची फेलोशिप जर नाही मिळाली तर कोल्हापूरमध्ये हे सगळे सारथी महाज्योतीचे विद्यार्थी हे आमरण उपोषणाला बसतील आणि या विद्यार्थ्यांना कुठलीही प्रकृती यांची खराब झाली किंवा यांना काही दुखापत झाली तर याची सर्वस्व जबाबदारी ही शासनाची राहील. ज्ञानेश महाराव यांनी एका कार्यक्रमात प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये भाजप युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं.
ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्यावेळी शरद पवार उपस्थित असल्यामुळे शरद पवारांविरोधात देखील भाजप या मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवल्याचं पाहायला मिळालं. शरद पवार हे हिंदू द्वेष्टे आहेत. वेळोवेळी शरद पवारांची हिंदू द्वेषाची भूमिका ही वारंवार दिसत असते. छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा न म्हणणे आणि स्वतःला जाणता राजा लावून घेणे हा मुद्दा जसा समोर होता तसाच आता नुकताच त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या एका मंचावर कोणी ज्ञानेश महाराव नावाचा कोणी इसम हा प्रभू श्रीरामचंद्राबद्दल आणि पूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या स्वामी समर्थांबद्दल अत्यंत टोकाची द्वेषमूलक आणि त्यांच्यावर टीका करणारी आणि त्याचे घाणेरडे अपशब्द त्यांच्याविषयी वापरत होता. आणि शरद पवार आणि कोल्हापूरचे ते शाहू निवडून आलेले खासदार हे दोघंही मंचावर राहून मूकपणे हे सगळं ऐकत होते. तर यांची या सगळ्या गोष्टीला मौन संमती असते कारण की हिंदूंचं विभाजन झालं पाहिजे जाती जातींमध्ये. हिंदू एकत्र आले नाही पाहिजे हा हिंदुत्वाचा द्वेष आहे, हिंदूंचा द्वेष आहे. नागपूरमधील गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने पिस्तूल आणि 2 जिवंत काढतुसांसह एका आरोपीला अटक केली. शिलवंत सोनटक्के असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी शिलवंतला त्याच्या घरून पिस्तुलासह अटक केली आहे. कल दोपहर को दोपहर के टाइम पे हमारे यहाँ जो हवालदार है राजेंद्र टाकळेकर उनको जो जानकारी मिली उसके बिहाफ पे अपन ने वो जो आरोपी था शिलवंत भगवानजी सोनटक्के जिसका रहना पड़ोए नगर झोपड़पट्टी नंदनवन में उसके घर में अपन ने पंच के समक्ष में सर्च लिया तो अपने को एक माउजर और 2 राउंड इतना मुद्देमाल मिला है. नहीं, जो आरोपी का पूरा नाम है शिलवंत भगवान जी सोनटक्के रहना उसका पुड़ नगर झोपड़पट्टी उसका जो बताया उसने जो जिसके पास से लिया था वो तपास अभी चल रहा है इसलिए अधिक जानकारी आपको उतनी ब्रीफ में नहीं दे सकते हैं. इसमें कुल मुद्देमाल जो है मैंने बताया एक माउजर 2 राउंड एक बैग और एक उसका मोबाइल ऐसा कुल 81,200 रुपये का मुद्देमाल है. और उसमें कामगिरी में जो थे हमारे यहाँ के PSI लोही पुलिस हवालदार राजेंद्र टाकळेकर पुलिस हवालदार प्रवीण भगत गणेश ठाकरे पुलिस शिपाही विशाल नागभिडे ड्राइवर योगेश महाजन अबोल भक्ते और महिला पुलिस हवालदार संगीता निखाड़े ऐसा कुल स्टाफ था. निजामपूर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलचा विनयभंग पोलीस स्टेशनमध्ये झाल्याची घटना घडली. 32 वर्षीय महिला पोलीस कॉन्स्टेबल आपले दैनंदिन काम करत असताना आरोपीने त्याच्या मोबाईलमधून पीडितीचं चित्रण केलं तसेच लज्जा उत्पन्न करणारे कृत्य केल्यावरून त्याच्यावरती निजामपूर पोलीस ठाण्यातच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं आज निधन झालंय. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीमधील एम्स रुग्णालयामध्ये उपचार चालू होते मात्र गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. ते 72 वर्षांचे होते. श्वसन मार्गामध्ये जंतुसंसर्ग झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 2 दिवसांपासून त्याची प्रकृती खालावली होती. आज त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं आहे. वेळ झाले बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा न्यूज अँड कट.
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या बातम्या. जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी घाणेवाडी जलाशयामधील पाण्याचं पूजन केलंय. दुष्काळामध्ये कोरडा काठ पडलेल्या घाणेवाडी जलाशयात आजच्या घडीला 15 फूट पाणी साठा तयार झालाय. त्यामुळे पुढील 8 दिवसात तलावाची पाणी पातळी 19 फुटापर्यंत जाण्याची शक्यता आहे. घाणेवाडी जलाशयामध्ये पाणीसाठा पूर्वत झाल्यामुळे 1.5 वर्ष जालना शहरवासियांना सुरळीत पाणी पुरवठा होणार असल्याचं गोरंट्याल यांनी सांगितलंय. आज सर्वत्र 5 दिवसांच्या घरगुती गणेशमूर्तींचं विसर्जन होतं. याच पार्श्वभूमीवरती प्रदूषण रोखण्यासाठी कोल्हापूरमधील पंचगंगेमध्ये गणेशमूर्तींचं विसर्जन न करता पर्यावरणपूरक जलकुंडामध्ये करावं असं आवाहन करत प्रशासनाने पंचगंगा घाटावरती बॅरिकेड लावून पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. मात्र नागरिकांनी घाटावरील बॅरिकेड तोडून पंचगंगेमध्ये गणेशमूर्ती विसर्जनास सुरुवात केल्याचं आज पाहायला मिळालं. वर्ध्याच्या इशांत पंढरी ठाकरे या क्रिकेट प्रेमी तरुणाने घरच्या गणपती बाप्पासाठी क्रिकेटचा विशेष देखावा तयार केला असून हा देखावा सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. या इको फ्रेंडली देखाव्यासाठी पुठ्ठा, लाकडी काठ्या, वर्तमानपत्र या वस्तूंचा समावेश असून या तरुणाने देखाव्यामधून क्रिकेट आणि भारतीय क्रिकेटपटूंबद्दल प्रेम व्यक्त केलं आहे. वेळ झाल्या बातमीसह बातमीपत्रात. आता इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात. धन्यवाद.